हरिओम श्री राम हम बदने नाथ सुन चंडीगढ़ में कोटि कोटि प्रणाम। माझा हा पहिला एक अनुभव आहे। खूप वर्षापासून लहानपणापासून माझा कान खूप दुखायचा, खूप म्हणजे खूप, दवाखाना औषध सगळं म्हणजे चालू असायचं तरी पण कान दुखायचं काय थांबायचं नाही। 16-17-18 वर्ष मी कान दुखणं या अंगावरच म्हणजे असं दवाखाना करून पण गुण आलेलं नाही। मग आता काय करायचं, अक्षरशः नको नकोच कराय, जीवन जगायलाच नकोच वाटायचं इतकं म्हणजे मला त्रास त्रासून गेलते मी स्वतःला की कान दुखायचं कधी थांबायचा। औषध खाऊन दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून सुद्धा म्हणजे गुण यायचा नाही। मग सांगलीतले मे डॉक्टर सांगलीचे त्यांना दाखवलं, ते काय म्हटले की नाही छिद्र पडले कानाला आणि ऑपरेशन करायला लागलं। मग ते पण केलं, पुन्हा औषध चालू त्याने केलेलंच दिलेलेच औषध गोळ्या वगैरे आठवड्याला एक खाजावं पाहिजे अशी अशी औषध होती। मग शेवटी काय करायचं म्हटलं आता, आणि पुन्हा म्हटले की त्यांना दाखवायला गेले एक वर्षाने, पुन्हा ते म्हटले की नाही छिद्र पडलंय आणि पुन्हा मग ऑपरेशन करायची आली, पुन्हा त्यांनी ऑपरेशन केलं, दोन वेळा ऑपरेशन केलं, पुन्हा म्हटले की नाकाचं हाड वाढले त्याचं पण ऑपरेशन करायला लागेल, त्याचं पण ऑपरेशन त्यानेच केलं। नंतरच्या वेळेला मग मुलग्याचा कान दुखायला लागला, मग मुलग्याचं कान दुखायला आल्यानंतर मग वैभवचा छोटा त्याला मग दाखवायला त्यांच्याकडे गेले वाटवे डॉक्टरांच्याकडे। मग ते काय म्हटले की त्याच्या कानाच्या पडद्याला ना बटन बसवायला लागेल आणि तुम्ही आता 2 तासात या, लगेच त्याचं ऑपरेशन करा, खायला काय देऊ नका। मग यांना मग जरा थोडं हे वाटलं ना की वेगळंच काय तर वाटलं। मग हे म्हटले नाही म्हटले की त्याला म्हणजे त्याचं ऑपरेशन लगेचच म्हटलं जरा वेगळं वाटलं। आम्ही सांगलीत सगळ्या डॉक्टरांना दाखवलं त्याचा कान, तर ते काय म्हटले काही नाही पडद्याला सूज आली। मग शेवटी मिशनला दाखवलं, मिशन हॉस्पिटलला त्याचं कान काही नाही म्हटले, सर्दीमुळे जरा सूज आली आणि काय एवढं हे करून का म्हटलं। मग ते म्हटले मी तुम्हाला गोळ्या देतो 5 दिवसाच्या आणि कमी, मग 2 दिवसात त्याचं त्या गोळ्यानं कमी आलं। पुन्हा मग मी माझा कान दाखवला, माझाही कान दाखवला आणि मग त्यानंतर कान दाखवला। मग त्यांना म्हटलं असंच दुखतोय, मग ते म्हणले पडद्याला छिद्र पडले तिसऱ्या वेळेला पण आणि ऑपरेशन करायला लागलं आणि रिस्क आहे की ह्यातनं म्हणजे पेशंट पुढं गेलेले केस म्हणले वाचू शकणार नाही असं बोलले ते। मग आता मग मी घाबरून गेलेले, आधी 2 ऑपरेशन झालते, नाकाचं पण ऑपरेशन झालतं, मग आता पुढं काय करायचं, पायाखालची जमीनच गेल्यासारखं म्हणजे मला झालं। मग आमच्या तिथं शेजारीच साने गुरुजी मध्येच त्या संगीता निकम होत्या राहिला, मग त्यांना बोलले की असं असं कानाचा असं असं त्रास होतं काय करायचं असं। मग त्यांच्यात मुलं जायची क्लासला ना, मग त्यांच्यात बापू आई दादांचा फोटो असा समोरच लावलेला होता, मग त्यांना रोज पाहिजे पण त्यांना विचारायचं धाडस झालं की हे कोण आहेत। मग 1 महिना झाल्यानंतर मग मी विचारलं की हे कोण आहेत बापू आई दादा, मग त्यांनी सांगितलं की असं असं सद्गुरू आहेत आमचे। मग त्यांनी माहिती सांगायला चालू केली, मग त्यांना मग सांगितल्यानंतर मग त्यांनी अनुभव सांगितला, मग अनुभव सांगितल्यानंतर मग त्या म्हटल्या काय तुम्हाला असं काय झालं असं का म्हणजे त्रास काय होतोय काय। मग होय म्हटलं असं असं ऑपरेशन करायला सांगितलंय कानाचं आणि त्यामुळे मी भीती पण बसली आहे काय आता नकोस वाटायला, म्हटलं काय करायचं त्यांना म्हटलं। मग त्या म्हटल्या की नाही टेन्शन काही घेऊ नका म्हटल्या, मी सांगते तसं तुम्ही करा म्हटल्या। मग मी म्हटलं काय करायचं आता खरंच थकल्यासारखं झालंय म्हटलं, रोज दवाखाना औषध खाऊन कोण कंटाळे काय मार्ग काय सापडेना झालाय म्हटलं। त्या म्हटल्या मी सांगते बापूने दिलेली माझ्याकडे उदी आहे म्हटल्या, ती उदी तुम्हाला देते आणि रोज आई बापू आई दादांचा जप रोज म्हणा आणि ऑपरेशनपर्यंत ना 1 महिन्याने ऑपरेशन होतं तोपर्यंत ना तुम्ही हे जप म्हणा बापू आई दादांचा, बाकी काही करू नका म्हटले। ठीक आहे म्हटलं, मग आता त्या एवढं विश्वासानं सांगतात म्हटलं आपण विश्वास ठेवायचा। मग मग बापूंचं आईंचं आणि दादांचं मनापासून जप चालू केला,
आणि उदी पण मी कानाला लावायला लागली, पाण्यातनं पण घ्यायला लागली. आणि जसजसं म्हणजे जप हे आधार वाटायला ना मला त्यांचा, की नाही म्हटलं काय तर आता बापू करतील, विश्वास बसत चालला की मला आधार वाटलं की आधी आधार नव्हता, आता आधार निर्माण बापूनेच केला. पण ज्या वेळेला ऑपरेशन कसं होतं हे एक टेन्शन पुढं होतंच ना. मग त्यावेळेला बापूंना म्हटलं आणि आईना म्हटलं आणि दादांना म्हटलं, तुम्ही तिघही माझ्या ऑपरेशनला यायचं तुम्ही, आणि माझं ऑपरेशन सक्सेस तुम्हीच करायचं म्हटलं. आता मी तर घाबरून गेले, मला आधार नाही आहे आता, मला भीती वाटते, पण तुमच्या हातात सगळं मी दिलेलं आहे म्हटलं, तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा म्हटलं. बापूंना म्हटलं की तुम्ही माझ्या ऑपरेशनला आला पाहिजे म्हटलं. आणि ऑपरेशन थिएटरच्या आत जाताना सुद्धा बापूंना म्हटलं, त्या दिवशी पण म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या आत जाऊपर्यंत बापूंचा जप चालू होता, बापू आई दादांचा. मग त्यावेळेला मी घाबरलेले, मग डॉक्टर काय म्हटले काय झालं तुम्हाला, नाही म्हटलं मला भीती वाटायला, तर कशाला भीतायचा, आधी दोन ऑपरेशन तर तुमचे झालेलेच आहेत आणि आता कशाला भीत आहे, तरी पण म्हटलं नाही म्हटलं भीती वाटतेच मला, तरी पण काही भिऊ नका, एक इंजेक्शन मुलीचं आम्ही हातात देणार आहे, त्यावेळेला तुम्हाला सांगतो म्हटले डॉक्टर, ते काही टेन्शन घेऊ नका, आहे की आम्ही एवढं काय तुम्हाला होऊन देत नाही म्हटले. तरी पण म्हटलं भीती आहेच म्हटलं, तरी पण मी त्यांना म्हटलं. शेवटी मी मला तो आधार होता की मला बापूंचा, आतून हृदयातून आधार आहेच आणि होताच. मग तरी पण मी त्यांना तसं म्हटलं, पण बापूंना ऑपरेशन म्हणजे इंजेक्शन द्यायच्या आधी बापूंचा जप मनातल्या मनात हृदयातून चालूच होता, ओ म्हणणं सांगत आता स्त्रियांनी हृदय. मग त्यांनी सांगितलं की आता इंजेक्शन तुम्हाला देतं, काय टेन्शन घेऊ नका. मग इंजेक्शन दिलं, मग दिल्यानंतर मग त्यावेळेला बापूंना एकच हात मारलं की बापू तुम्ही काही पण करायचं, माझं ऑपरेशन तुम्हीच सक्सेस करायचं म्हटलं, आणि हे तुमच्या हातात मी सोपवून आता तयारीला म्हणजे तयार मनावर धाडस करून मी इथं आली आहे म्हटलं. मग बापूने मग काय, बापून दोन हाताचे आशीर्वादाचे फोटो जो आहे ना माझ्या घरात तो तसा असं फिरल्यासारखंच दिसलं, आणि मग डोळे मिटले. डोळे मिटल्यानंतर पुन्हा मग डॉक्टरने काय वाटलं अर्धा तासात ऑपरेशन होतंय कानाचं, म्हणून डॉक्टरने ऑपरेशन करायला घेतलं. तर म्हणजे आधीचा जो पडदा कान म्हणजे बाजूला काढला, पुन्हा ते आधीचा जो पडदा जो आहे ना तो जे टाके घातलेले ते काढायला चालू केले. त्यावेळेला ते त्यांना टेन्शन आलं, हे कसलं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरने, ते लागले म्हणजे असं हे करायला, असं कसं काय केलं, त्यांना प्रश्न पडला ना एकदम म्हणजे भयानकच, ते पडदा कसा पण बसवलेला होता. मग त्याने ऑपरेशन केलं, अर्ध्या तासाच्या ऑपरेशनला दोन सकाळी 6 नेलेलं, 12 मला बाहेर आणलं, एवढा वेळा ऑपरेशनला लागला. मग ते म्हटले काय 12 आणल्यानंतर, मग यांना म्हटले की नाही ऑपरेशन कठीण होतं अशक्य होतं, पण तरी पण कसं काय झालं पण झालं चांगलं म्हटले ऑपरेशन. आणि मग त्यातून मग तेव्हापासून जे कान दुखायचं बंद आहे ना ऑपरेशन केलेला, तो अद्यापही कान दुखलेला नाही, अद्याप म्हणजे कसलाही दुखलेला नाही माझा कान, अजून आत्तापर्यंत नाही दुखलेला. 2005 ऑपरेशन झालं, आता 2022 आहे, अद्याप सुद्धा कान दुखलेला. आणि जो ऑपरेशन केलेला कान आहे तो दुखत नाही, आणि नाही केलेला आहे तो थोडासा कधी तर दुखतोय. एवढं म्हणजे बापूने माझ्या आईनी आणि माझ्या दादानी मनापासून माझी काळजी घेतलेली आहे आत्तापर्यंत, आणि यापुढेही बापू शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही माझी काळजी घेतीलच. बापूंच्या चरणी हृदयी व दोन हात आणि एक मस्तक सदैव राहू दे, एवढीच म बापूंच्या कंठ मागणी मागते. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सभी.